रायगड किल्ल्यावर गुंजार पाटील यांच्या वतीने लिहिलेल्या शिवशंभू पुस्तकाचं प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं आहे. याप्रसंगी रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, प्रोफेसर एल बी पाटील, संजीवन म्हात्रे, गुंजार पाटील, ज्योती ठाकरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. दरम्यान यावेळी रविशेठ पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर प्रकाश टाकत त्यांच्या संदर्भातील आठवणी जागृत केल्या. आज या ठिकाणी हा दुग्ध शर्करा योग आलेला आहे आणि शिवशंभो या पुस्तिकेचं जे उद्घाटन प्रसंगी असणारे सर्वच मान्यवर आणि इथे बसलेल्या आणि पवित्र ठिकाणी बसलेल्या सर्वच श्रोते हो, आज आमच्या वडिलांची माया देणारे आमचे एल बी पाटील सर त्यांच्या माध्यमातून जे मर्मगंध असतील किंवा गुंजार पाटील असतील, कविवर्य किंवा जे लेखक आहेत त्यांच्याशी जास्त संबंध नसला तरी ह्या सर्व कुटुंबावर आमचं प्रेम आणि एल बी सरांचं आमच्यावर प्रेम, ते आनंदाचं आणि एक मोलाचं जे सहकार्य नेहमीच या महाराष्ट्राच्या जनतेला या एल बी पाटील सर आणि त्यांच्या टीम मधून मिळत असतो. दरम्यान यावेळी शिवशंभू पुस्तकाचे लेखक गुंजार पाटील यांनी आपल्या पुस्तकासंदर्भातील विस्तृत माहिती उपस्थित मान्यवरांना दिली. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आणि त्यांच्याविषयी आपल्याला इतिहासात बरंचसं आपण वाचलेलं आहे, पण संभाजीराजांचा उल्लेख आपल्याला मला वाटतं शाळांच्या पुस्तकात पण खूप क्वचित कुठंतरी आढळतो, तर ती माहिती बऱ्याच जणांना नाही आहे. मी इवन तो कधीकधी आमच्या मित्रांमध्ये किंवा जेव्हा आमची चर्चा व्हायची तेव्हा मला असं जाणवलं की आपला शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांबद्दल अभ्यास हा तेवढा पुरताच आहे, शाळेत आपण प्रश्नांची उत्तरं लिहितो बस पुरेसं आहे, पण त्यांचं तेवढं पुस्तक वाचणं जाऊ दे असं करतो. पण हे फक्त मी बोलेल बाबा माझं पुस्तक आहे तर तुम्ही वाचा, तर ते वाचतील एवढंच उद्देश ठेवून मी लिहिलं आणि माझ्या ओळखीच्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी, तरी त्या कार्यात ती सगळी आणि त्यांच्याही पलीकडे जाईल तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. हा माझा मूळ उद्देश होता आणि तो यशस्वी होईल थोडाफार.